आणि एक महत्वाची बातमी, एनआयए कडून 6 राज्यांमध्ये 22 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, पंजाब आणि दिल्लीत ही छापेमारी करण्यात आली आहे. एनआयए कडून छापेमारीमध्ये 34,80,000 रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली. परदेशामध्ये नोकरीचं आमिष दाखवत कंबोडियात मानवी तस्करी केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. मोबाईल, हार्ड ड्राईव्ह, मेमरी कार्ड आणि लॅपटॉपसह कागद देखील जप्त करण्यात आलेले आहेत या कारवाई दरम्यान.